हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जेटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. अँड आज आपण ऑगस्ट 2022 इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा सॉल्व क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहोत. मी ऑलरेडी मार्च 2023 चा सॉल्व पेपर अपलोड केलेला आहे, त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करतो. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहू शकता. अँड आज आपण ऑगस्ट 2022 सॉल्व पेपर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा प्रोव्हाइड करणार आहोत. अँड जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा, बेल आयकॉनची घंटी वाजून द्या. अँड आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तो आपला क्वेश्चन आहे, अ बॉल ऑफ वेट W 53 न्यूटन, 53 न्यूटन त्याचं वेट आहे ह्या बॉलचं, इन अ राईट अँगल थ्रू ॲज शोन इन फिगर, डिटरमाइन द फोर्स एक्झर्टेड ऑन द साइड थ्रू ॲट डी अँड ई, अज्यूम ऑल सरफेस आर परफेक्टली स्मूथ. तो इस क्वेश्चन में हमें इस बॉल का वेट दिया है, ये एंगल दिए है, सब इसको सॉल्व कैसे करेंगे. ओके, तो सिंपल है, ये क्वेश्चन 2 बार रिपीट हो चुका है ऑलरेडी. तो यहाँ से एक रिएक्शन लगेगा, यहाँ से एक रिएक्शन लगेगा, इसको डी है तो यहाँ पे इसको अपन आर डी कह सकते हैं, यहाँ पे ई है तो हम इसको रिएक्शन ही कह सकते हैं. अब यहाँ पे आपको एंगल लिखना है, एंगल क्या आएगा, ये 90 माइनस 60 दैट इज 30 डिग्री, और ये आएगा 90 माइनस 30 दैट इज 60 डिग्री. सो आपकी जो एबीडी आएगी, आपकी एबीडी इस प्रकार से होगी, ये है आपका वेट 53 न्यूटन का, देन यहाँ पे है आपका ये वाली रिएक्शन ई, इसका एरो इधर जा रहा था, और दूसरा है रिएक्शन डी. तो रिएक्शन डी का एंगल है 60 डिग्री, रिएक्शन ई का एंगल है 30 डिग्री. ओके, और इस प्रकार से तब ये टोटल जो एंगल होगा वो कितना होगा, ये जो टोटल एंगल होगा ये होगा 150 आपका, क्योंकि ये 90 होता है, 90 प्लस 60 150, और ये टोटल एंगल बनेगा आपका 120, तो बचा हुआ एंगल होगा 90 डिग्री. तो तीनों एंगल आपने फाइंड आउट कर ले. अब आपको यहाँ पे लैमिस थ्योरम अप्लाई करना है, लैमिस थ्योरम, ठीक है. वो कैसे होगा, आर ई डिवाइड बाय साइन ऑफ आर ई का सामने वाला एंगल, अपोजिट एंगल दैट इज 150, या फिर आर ई का आर ई डिवाइड बाय जो रिमेनिंग दो फोर्स है उन दोनों का एंगल इज इक्वल टू 53 डिवाइड बाय साइन 90, इसके अपोजिट एंगल इज इक्वल टू आर डी डिवाइड बाय कितना हो गया, साइन 120. ओके, तो अगर हम आर ई निकालने के दो को कंसिडर करते हैं, तो आर ई इज इक्वल टू आएगा 53 डिवाइड बाय साइन 90 इंटू साइन 150, और आपका आर डी निकालना है आपको, तो आर डी की इक्वेशन बनेगा 53 डिवाइड बाय साइन 90 इंटू साइन 120. और अगर हम इसको अगर कैलसिस से सॉल्व करेंगे तो आपका जो आंसर आएगा वो आएगा 53 साइन 150 दैट इज 26.5. आर ई का आंसर आ गया है 26.5 न्यूटन, एंड यहाँ पे आएगा फोर्टी फाइव पॉइंट एट नाइन न्यूटन. तो इस प्रकार से आपको ये लैमिस थ्योरम का क्वेश्चन सॉल्व करना है. इसी प्रकार का क्वेश्चन आता है हमेशा, सिंपल होता है, जस्ट आपको रिएक्शन फोर्स अप्लाई करना है, इधर से एंगल ध्यान में रखना है, 90 माइनस से एंगल करना है, 90 माइनस 60 करना है, देन लैमिस थ्योरम यूज करके सॉल्व करना है. सो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन, तो आपका नेक्स्ट क्वेश्चन है 1B, 3 रॉड्स मीटिंग एट पॉइंट ए एज शोन इन फिगर, फाइंड द मैग्नीट्यूड ऑफ द टेंशन डेवलप इन ईच रॉड AB, AC, AD. ओके, तीनों रॉड का हमें टेंशन निकालना है. आपका जेड एक्सिस यहाँ पे दिया है, उस पर 800 न्यूटन का फोर्स भी दिया है. तो अब हम इसको सॉल्व कैसे करेंगे वो देखते हैं. तो इस प्रकार के क्वेश्चन को आपको सॉल्व ऐसे करना होता है, तो सबसे पहले हम लेंगे टेंशन AD बार
इक्वल टू टेंशन एडी ब्रैकेट में, तो कितना आएगा? या आपको कैसे ध्यान में रखना है, डी पॉइंट से ए पॉइंट से जाना है, लेकिन कहाँ से जाना है? सेंटर से जाना है आपको, कहाँ से जाना है? सेंटर से, इस सेंटर ये जो है यहाँ पे ओ से जाना है आपको, ठीक है? तो आप यहाँ से कहोगे तो ये कौन सा एक्सिस स्कोर हो रहा है, एक्स एक्सिस स्कोर हो रहा है, तो एरो की तरफ हम जाएंगे तो हम उसको पॉजिटिव लेंगे, और एरो के अपोजिट जाएंगे तो हम उसको निगेटिव लेंगे। तो ये आएगा आपका 4i प्लस y की तरफ जा रहा है, वाई एक्स स्कोर हो रहा है, यहाँ से यहाँ तक ओ तक, तो आएगा 5j, और ऊपर वाला भी आएगा 5k। तो अंडर रूट में इन दोनों को क्या करेंगे, हम स्क्वायर करेंगे, 4 का स्क्वायर 5 का स्क्वायर 5 का स्क्वायर, ठीक है? तो अब इसका कैलकुलेशन अगर हम करेंगे तो उसका आंसर आएगा टेंशन एडी 0.4923 आई बार प्लस, अब ये आएगा कैलसीफी करना पड़ेगा हमें, तो अगर हम कैलसीफी करेंगे तो ये आएगा 0.6134 प्लस ये होगा जे बार प्लस 0.6154 के बार। तो आपका आएगा टेंशन ईडी। अब इसी प्रकार से आपको निकालना है टेंशन नेक्स्ट जो है वो निकालना है आपको टेंशन बीडी, या फिर टेंशन कौन सा सीडी भी निकाल सकते हो, आपको जो भी इजी लगे। चलो अपन टेंशन सीडी निकालते हैं। तो टेंशन सीडी बार इज इक्वल टू टेंशन सीडी ब्रैकेट में क्या होगा, आप यहाँ से यहाँ तक जाओगे तो 3 कंसिडर होगा y का, यहाँ से यहाँ तक आओगे तो x का 2 कंसिडर होगा, तो ये आएगा 2i माइनस 3j प्लस 5k, और डिवाइड में आएगा अंडर रूट ऑफ 2 का स्क्वायर माइनस प्लस प्लस देंगे आप 3 का, माइनस से तो भी प्लस ले सकते हो क्योंकि माइनस का स्क्वायर भी प्लस ही होता है। तो इसके बाद फिर आपका आएगा टेंशन cd। अब इसको अगर हम कैलकुलेट करेंगे टेंशन सिटी को तो वही आता है 0.324444 आई बार, देन माइनस 0.4880 जे बार प्लस 0.811 के बार, जो भी आपका दूसरा। देन तीसरा आप निकालेंगे टेंशन बी डी बार इज इक्वल टू टेंशन बी डी, बी से ए जाना है, आप यहाँ से यहाँ जाओगे, चलो यहाँ से यहाँ जाते एक्स पहले कवर करते हैं, माइनस में आएगा माइनस 4i माइनस 4j प्लस 5k। अभी कैसे आ गए, यहाँ से यहाँ तक गए माइनस एक्स कवर हो गया 4, यहाँ से यहाँ तक गए माइनस 4 कवर हो गया y का, और देन 5। इसका अगर आप निकालेंगे तो ये आएगा 4 स्क्वायर 4 स्क्वायर प्लस 5 का स्क्वायर, इसका आएगा टेंशन बी डी, ये आता है पर बी डी नहीं आएगा, टेंशन सी ए, सी ए पॉइंट यहाँ पे है ना, तो यहाँ पे टेंशन सी ए आएगा और यहाँ पे टेंशन बी ए आएगा। ओके, तो बी टू ए जाना है तो कैसे आएगा, माइनस 0.5298 आई बार माइनस 0.5298 जे बार और प्लस 0.6622 के बार। अब नेक्स्ट स्टेप क्या करना है, नेक्स्ट स्टेप है आपका W बार, इसको भूलना नहीं है, W बार इज इक्वल टू 800 के बार होगा, 800 के बार, इसको मैं बॉक्स करता हूँ ताकि याद रहे। अब हमें करना है समेशन fx, समेशन fy, समेशन fz, अप्लाई कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम, अप्लाई कंडीशन ऑफ इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम लिख रहा हूँ मैं, इक्विलिब्रियम। तो समेशन एफ एक्स इज इक्वल टू जीरो करेंगे तो आपका इक्वेशन क्या बनेगा, आई आई तीनों के आई आई सेक्शन वाली का एडिशन करना है,
तो मैं पेन चेंज कर रहा हूँ यहाँ पे, तो होगा 0.4923 टेंशन एडी प्लस 0.3244 टेंशन एसी या फिर सीए माइनस 0.5298 टेंशन बीए या फिर एबी इज इक्वल टू जीरो। ये हो गया एफ एक्स का, यानी एफ वाई का क्या आएगा 0.6154 टेंशन एडी माइनस 0.4880 टेंशन सीए माइनस 0.5298 टेंशन बीए इज इक्वल टू जीरो एंड की वाला 0.6154 टेंशन ए बी प्लस 0.811 टेंशन सी ए प्लस 0.6622 के 22 टेंशन बी ए इज इक्वल टू 800। अगर आप कैलसी पे डालेंगे तो आपको तीनों के आंसर मिल जाएंगे, टेंशन ए डी, टेंशन सी ए मतलब ए सी और टेंशन बी ए मतलब ए बी, आपको ए तीनों के आंसर मिल जाएंगे। हम डाल के देखते हैं कैलसी पे कितना आ रहा है आंसर। तो अब कैलसी पे इक्वेशन पे जाएंगे, देन फर्स्ट नंबर पर देखेंगे तो आपका आंसर थोड़ा बहुत भारी हो सकता है। तो टेंशन ए डी आ रहा है 565.15, देन टेंशन सी ए आ रहा है आपका 85.7 एंड टेंशन ए बी आ रहा है आपका 577.5। ये सारे होंगे न्यूटन में, ठीक है। तो इस प्रकार से आपको सॉल्व करना है, थोड़ा सा लंबा है लेकिन आसान है, ठीक है। ध्यान में बस रखना है कि सेंटर से जाना है आपको पॉइंट की तरफ, और एरो की तरफ जाएंगे तो प्लस लेंगे, एरो के अपोजिट जाएंगे तो माइनस लेंगे, आखिर में इक्विलिब्रियम करना है और कैल्सियम में फुट करना है। सो अभी हम नेक्स्ट एग्जांपल की तरफ चलते हैं। तो आपका रेक्टेंगल मैं यहाँ पे ड्रॉ कर रहा हूँ ताकि आपको बड़ी निकलने में आसानी जाए, ठीक है। तो ये है आपका रेक्टेंगल, उसका लेंथ है 6 मीटर, देन ये जो दिया है 600 का, तो इसका एरिया क्या आएगा, एरिया आएगा 600 × 6 इज इक्वल टू 3600 न्यूटन में, ठीक है। यानी कहाँ पे एक्ट होगा, एक्ट होगा एल बाय टू पे, मतलब 6/2 मतलब 3 मीटर पे एक्ट होगा, ठीक है। अब दूसरा है आपका ट्रायंगल, अब ट्रायंगल कैसे निकालेंगे आप, इस प्रकार से, ठीक है। इसके आधे हिस्से में ट्रायंगल है तो मैं इसको इस प्रकार से निकलता हूँ, ठीक है। कितना ट्रायंगल है, सो ट्रायंगल का अगर आप देखेंगे लेंथ कितना है वो है 3 मीटर और हाइट कितना होगा 900 - 600 तो ये बचेगा 300। तो इसका एरिया कितना आएगा, एरिया आएगा 1/2 300 × 3 दैट इज 450 न्यूटन। और ये कहाँ पे एक्ट होगा, हाइट वाले साइड से एल बाय थ्री पे, तो एल कितना है 3/3 मतलब 1 मीटर से एक्ट होगा हाइट वाले साइड से, ठीक है। तो इसका एफबीडी जो आएगा, आपका एफबीडी इस प्रकार से बनेगा। अब यहाँ पे आपको सपोर्ट्स भी दिए हैं, यहाँ पे आपको सपोर्ट्स भी दिए हैं, एक है रोलर सपोर्ट और एक है पिन सपोर्ट या फिर हिंज सपोर्ट। ये जो इधर वाली जो साइड स्लाइड है, साइड है, तो यहाँ पे है आपको रोलर सपोर्ट और यहाँ पे है आपको पिन सपोर्ट। तब की बीडी जो आएगी वो बीडी इस प्रकार से होगी, मैंने यहाँ पे निकाला है आपका बीम, देन इस पर आएगा आपका एक रिएक्शन फोर्स दैट इज आर ए, यहाँ पे आएगा बी वाई और बी एक्स, ठीक है। ये जो सेंटर है उस पर आएगा आपका 3600 न्यूटन वाला फोर्स, देन हाइट वाले साइड से 1 मीटर पे मतलब लगभग यहाँ पे आएगा आपका 450 न्यूटन वाला। ये जो डिस्टेंस है ये है 1 मीटर, रिमेनिंग जो है ये है 2 मीटर, टोटल है 3 मीटर और यहाँ पे 3 मीटर,
अब यहाँ पे आप क्या करेंगे, यहाँ पे आप करेंगे समेशन मोमेंट एट ए इज इक्वल टू जीरो। तो मोमेंट एट ए लेंगे तो हम सम मोमेंट कैसे निकालते हैं, क्लॉकवाइज इज इक्वल टू एंटी क्लॉकवाइज। अब हम मोमेंट निकालेंगे, मोमेंट कैसे आएगा, ये जो क्लॉकवाइज जा रहे हैं तो मोमेंट आएगा 450 इंटू 1 प्लस 3600 इंटू 3 इज इक्वल टू बी वाई इंटू 6। अगर हम इसको कैलसी पे करेंगे 450 इंटू 1 प्लस 3600 इंटू 3 डिवाइड बाय 6 तो आता है 1875, 1875 बी वाई की वैल्यू आ गई आपकी 1875 न्यूटन। ठीक है, फिर आपको समेशन एफ आई करना है। समेशन एफ आई कैसे करते हैं अपन, समेशन एफ आई करते हैं, समेशन एफ आई इज इक्वल टू जीरो अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स। यहाँ पे अपवर्ड फोर्स आपके कौन से हैं, अपवर्ड फोर्स से आर ए प्लस बी वाई इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स 900 प्लस सॉरी 450 प्लस 450 प्लस 3600। अब बी वाई की वैल्यू तो हमें पता है सो वो माइनस करना है जस्ट, तो 450 प्लस 3600 माइनस 1875 तो वो आएगा 2175। आंसर आता है 2175, ये हो गया आपका आंसर 2175 न्यूटन। तो इस प्रकार से इसको सॉल्व करना है। अब समेशन एफ एक्स करेंगे तो एक्स एक्सिस पे कोई फोर्स नहीं है तो बी एक्स वैल्यू सीधा जीरो आ जाएगी। तो आपको ध्यान में रखना है यहाँ पे 300 आएगा क्योंकि 900 में से 600 माइनस हो जाएगा तो 300 रहेगा। रेक्टेंगल पे एल बाई टू पे फोर्स एक्ट करते हैं, ट्रायंगल पे हाइट के साइड से एल बाई थ्री पे फोर्स एक्ट करते हैं। तो इस प्रकार से इसको सॉल्व करना है। तो अभी हम नेक्स्ट एग्जाम की तरफ चलते हैं। तो आपका क्वेश्चन है अ जॉइंट ऑफ लेंथ 4 मीटर। अब लेंथ कितना है, इसका लेंथ दिया है 4 मीटर तो मैं यहाँ पे और एक निकलता हूँ फिगर। ठीक है, इस प्रकार से जो आपकी बीड़ी आएगी तो मैं सेंटर निकल रहा हूँ। ठीक है, तो जॉइंट ऑफ लेंथ 4 मीटर वेट वेइंग 200 न्यूटन इज रेज बाय पुलिंग रोप इन शो शोन इन फिगर, डिटरमाइन द टेंशन इंड्यूस्ड इन द रोप एंड रिएक्शन एट एंड ऑफ द जॉइस्ट। अभी जॉइस्ट है तो यहाँ पे यस होगा, तो ए पॉइंट पे दो रिएक्शन आएगी आपकी ए एक्स और ए वाई। ठीक है, सेंटर पे होगा आपका वेट जो दिया है आपको, इसको मैं जी कहता हूँ सेंटर पे, तो ये होगा आपका 200 न्यूटन। देन ये जो पी फोर्स है, पी मतलब ही टेंशन बोला है तो टी टी कंसिडर करता हूँ इसको मैं, टेंशन टी। सो ए फाइंड आउट करना है हमें, आपको एंगल दिया है 45 डिग्री का एंड बाकी और अभी 200 है तो इसका 2 मीटर 2 मीटर लेंथ होगा, यहाँ तक होगा 2 मीटर और यहाँ से आगे होगा 2 मीटर। तो आप कैसे फाइंड आउट करोगे आप टेंशन, तो आपको पहले तो हाइट निकालनी पड़ेगी। हाइट कितना आएगी, ये जो हाइट है ये कितनी आएगी, इसके लिए आपको पाइथागोरस थ्योरम यूज करना पड़ेगा। अगर आप यहाँ से निकालोगे, मतलब ट्रायंगल निकाला आपने इस प्रकार से, ये 4 मीटर है आपका, ये 45 डिग्री है, तो इसको अगर हम एक साइड मानते हैं और इसको एक साइड मानते हैं, इसको वाई और इसको एक्स, तो यहाँ पे sin 45 अगर करते हैं हम तो sin 45 होता है अपोजिट अपॉन हाइपोटेनियस। तो ये जो वाली साइड हो गई आपकी y की वैल्यू हो गई 4 sin 45, या गया आपका 4 sin 45 डिग्री। ठीक है, देन अगर आप मोमेंट एट ए लेंगे तो मोमेंट एट ए लेंगे आप तो कैसे आंसर आएगा, अभी इसका भी आपको निकालना पड़ेगा।
डिस्टेंस भी निकालना पड़ेगा। अब ए कितना होगा, छोटा ट्रायंगल कंसिडर करना पड़ेगा वापस, 2 मीटर 45 डिग्री। अब इसको कंसिडर करते अपन ए बी सी कंसिडर कर, ए बी सी नहीं क्या कंसिडर करेंगे, एल एम एन कंसिडर करते हैं। तो यहाँ पे अगर ये वाला हाइट चाहिए अपने बेल एम, तो वापस साइन 45 इज इक्वल टू एल एम अपॉन हाइपोटेनस 2 करना पड़ेगा, तो एल एम की वैल्यू आएगी 2 sin 45। ये होगा 2 sin 45। तो अगर आप मोमेंट एट ए निकालेंगे, समेशन मोमेंट एट ए निकालेंगे, तो ये आएगा 200 into ये जो बेस कितना होगा, इसके लिए कॉस 45 करना पड़ेगा, एम एन डिवाइड बाय 2। तो 2 cos 45 आएगा, 2 cos 45 इज इक्वल टू टी इंटू 4 sin 45। तो आपका जो टेंशन बनेगा वो लगभग बनेगा, 45 45 तो सेम वैल्यू थी तो कट हो जाएंगे, तो ये होगा 100 न्यूटन। अगर आप 4 पे इधर डिवाइड करेंगे तो ये आएगा 100 न्यूटन, टेंशन होगा आपका 100 न्यूटन। देन इसके आगे आप समेशन एपेक्स कर लो। तो समेशन एपेक्स कैसे करते हैं हम, लेफ्ट फोर्स इज इक्वल टू राइट फोर्स। तो लेफ्ट फोर्स में जा रहा है आपका टी, राइट फोर्स में जा रहा है आपका एक्स। तो टी की वैल्यू तो आपको पता है 100, सो एक्स की वैल्यू कितनी हो गई, 100 न्यूटन हो गई। देन आप करोगे समेशन एफ एक्स, समेशन एफ वाई करोगे आप, एफ वाई इज इक्वल टू 0, अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड। सो अपवर्ड फोर्स जा रहा है ए वाई, इज इक्वल टू डाउनवर्ड जा रहा है 200 न्यूटन, तो आपको ए वाई भी मिल जाए। देन आप रिएक्शन फाइंड आउट कर सकते हो, एक्स स्क्वेयर प्लस ए वाई स्क्वेयर मतलब 100 स्क्वेयर प्लस 200 स्क्वेयर। अगर आप इसको कैल्सियम में डालोगे तो ये आएगा लगभग 223.61, 223.61 न्यूटन। तो इस प्रकार से आपको ये सॉल्व करना है। और इसके आगे आप थीटा भी निकाल सकते हो अगर आपको निकालना है तो थीटा इज इक्वल टू होता है टेन इनवर्स ए वाई अपॉन ए एक्स, आप ये भी कर सकते हो। तो इस प्रकार से आपको सॉल्व करना है। वे हम नेक्स्ट एग्जांपल देखते हैं। ओके, सो आपका क्वेश्चन है 2B, द रेक्टेंगुलर 3 मीटर बाय 10 मीटर स्टील प्लेट सब्जेक्टेड टू 4 फोर्सेज एज शोन इन फिगर, डिटरमाइन द रिजल्टेंट फोर्स इन मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू ओ। ओरिजिन के हिसाब से आपको रिजल्टेंट एंड रिजल्टेंट का मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन पूछा गया है। तो 3 बाय 10 का प्लेट दिया है, उस पर 4 फोर्स थे, पॉइंट ए पॉइंट डी पॉइंट बी पॉइंट सी पर। तो सबसे पहले आपको रिजल्टेंट फाइंड आउट करना है। अब यहाँ पे रिजल्टेंट क्या आएगा, रिजल्टेंट इज इक्वल टू आपका आएगा रिजल्टेंट, अपवर्ड फोर्स कौन सा है 100 माइनस 400 माइनस 500 माइनस 600। अब इसमें आपको एक चीज ध्यान में रखना है कि आपके मैक्सिमम फोर्स नीचे है तो आपका रिजल्टेंट भी माइनस में ही आने वाला है। तो यहाँ पे 600 डाउनवर्ड जा रहा है इसलिए माइनस लिया, 500 डाउनवर्ड जा रहा है इसलिए माइनस लिया, 400 डाउनवर्ड इसलिए माइनस लिया, और 100 अपवर्ड जा रहा है इसलिए प्लस लिया। तो आपके आर की वैल्यू जो आएगी सो आएगी लगभग -1400 न्यूटन। अब माइनस इसका मतलब क्या है, आपका रिजल्टेंट डाउनवर्ड है, डाउनवर्ड डाउनवर्ड है, ठीक है। मतलब इस प्रकार से आपके यहाँ पे कहीं पे तो भी रिजल्टेंट आएगा, इसको मैं आर कहता हूँ, ठीक है। तो उसको पॉजिटिव ही लेंगे, बस आर इज इक्वल टू करेंगे 1400 न्यूटन। अब ध्यान में रखना क्योंकि मैंने डाउनवर्ड लिखा है इसलिए मैं माइनस नहीं लिख रहा हूँ, ठीक है। तो आपका रिजल्टेंट आ गया है आर इज इक्वल टू 1400, डाउनवर्ड है, तो यहाँ पे का कहीं पे तो भी होगा। तो अभी आपको करना है वेरिग्नास थ्योरम अप्लाई। उससे पहले आपके जो रिजल्टेंट के पॉइंट क्या होंगे, वो होंगे आपके जो पॉइंट्स होंगे वो होंगे एक्स वाई और जीरो। ये कैसे होंगे, क्योंकि आपका रिजल्टेंट जेड एक्सिस से आ रहा है तो उसका पॉइंट जीरो आएगा, बाकी एक्स और वाई का पॉइंट आएगा। तो अभी बाय वेरिग्नॉन्स थ्योरम अबाउट
वाई एक्सिस, वाई एक्सिस के लिए ले रहे हैं अपन, तो रिजल्टेंट इनटू आएगा एक्स इज इक्वल टू आपका आएगा 600 का वाई एक्सिस वाले जो वाई डिस्टेंस वाले जो फोर्सेस है उसका ले रहे हैं, तो इसका आएगा 600 इंटू 600 इंटू ए डिस्टेंस कितना है 3 है, देन -100 इंटू ए डिस्टेंस से 2। सो इस प्रकार से आर की वैल्यू अगर आप पुट करेंगे वहां पे तो एक्स की वैल्यू आएगी आपकी 1.14 मीटर। सिमिलरली वाई के ले लेंगे, तो वाई के ले लेते टाइम आपका माइनस आएगा माइनस आर इंटू वाई, क्योंकि आर जो आएगा अभी वाई के लिए ये आएगा माइनस आर इंटू वाई इज इक्वल टू 100। 100 वाला कौन सा, ए वाला 100 इंटू ए हॉरिजॉन्टल डिस्टेंस कितना, हॉरिजॉन्टल डिस्टेंस है 5 माइनस 400 इंटू डिस्टेंस है 10। 100 प्लस लिया, ये वाला माइनस लिया, ये वाला भी माइनस लिया, तो इस प्रकार से अगर आपका -400 इंटू 10, तो इस प्रकार से वाई की वैल्यू अगर आप कैलकुलेट करेंगे तो आती है 2.5 मीटर। सो आपका पॉइंट होगा रिजल्टेंट का 1.14 2.5 0। तो आपका बीडी आएगा ए पॉइंट, यहाँ पे बी पॉइंट पे आएगा दो बी वाई और बी एक्स, देन सी पॉइंट पे आपका आएगा 40 किलो न्यूटन का फोर्स, और डी पॉइंट पे एक रिएक्शन हो गया आपकी आर डी, यहाँ पे है 20 किलो न्यूटन। बाकी तो डिस्टेंस सेम ही है, डिस्टेंस कितना है आपका, डिस्टेंस से यहाँ तक डिस्टेंस है आपका 2 मीटर, यहाँ तक डिस्टेंस है आपका 3 मीटर, और ये है 2.5 मीटर। सब आपको क्या करना है, सिंपली समेशन एट डी करते हैं, इज इक्वल टू 0, क्लॉकवाइज इज इक्वल टू एंटी क्लॉकवाइज। सो मोमेंट एट डी निकालेंगे तो ये जा रहा है एंटी क्लॉकवाइज, ये जा रहा है क्लॉकवाइज, ये जा रहा है एंटी क्लॉकवाइज, सो क्लॉकवाइज वाला एक ही है। सो बी वाई इंटू बी से डी तक का डिस्टेंस 5 इज इक्वल टू 40 इंटू 2 प्लस 20 इंटू 7.5। अगर आप इसको कैलकुलेट करेंगे तो आपको बी वाई की जो आंसर मिलेगा वो आपको आएगा 46 किलो न्यूटन, 46 किलो न्यूटन। देन अब आपको करना है समेशन एफ वाई, मैं यहाँ पे लिखता हूँ समेशन एफ वाई इज इक्वल टू 0 करेंगे, अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स, तो आएगा बी वाई प्लस आर डी इज इक्वल टू 20 प्लस 40। अपवर्ड दोनों है डाउनवर्ड दोनों है, तो आपको बी वाई की वैल्यू पता है, सो आर डी कितना आएगा, वो आएगा 14 किलो न्यूटन, आर डी आएगा 14 किलो न्यूटन। ओके सो आपके समेशन इफेक्ट करेंगे, बट इफेक्ट के लिए कोई फोर्स अवेलेबल नहीं है, एक ही है, तो बी एक्स इज इक्वल टू क्या आएगा 0 आएगा। सो इस प्रकार से आपको इक्वेशन सॉल्व करने हैं, जस्ट एबी निकलना है, मोमेंट निकलना है, एफ वाई निकलना है, आपका आंसर मिल जाता है आपको। ओके ओके सो अगला क्वेश्चन है क्वेश्चन 3A, यूनिट नंबर 4 का ट्रस्ट का क्वेश्चन आया, डिटरमाइन द फोर्सेस इन ऑल मेंबर्स ऑफ ट्रस्ट लोडेड एंड सपोर्टेड एज यूनिट फिगर। या ठिकाणी आपल्याला ऑल मेंबर विचारलेला आहे, ऑल मेंबरचा अर्थ म्हणजे हा कोणता मेथड असणार आहे, हे असणार आहे जॉईंट मेथड। ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सपोर्ट्स एफबीडी फाइंड आउट करावं लागेल, एफबीडी कसे येणार, याचे सपोर्ट निघतील अँड रिएक्शन लागणार, तर सपोर्ट मी आधी काढतो या ठिकाणी, हा होता फिक्स सपोर्ट, तुझे दोन रिएक्शन लागतील, त्याला आपण नाव देऊयात एक्स अँड ए वाय। त्यानंतर इथं आर डी हा रोलर सपोर्ट आहे डी पॉइंटला, राईट, या ठिकाणी एकच रिएक्शन लागेल, त्याला नाव देऊयात आपण आर डी। ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टॅबिलिटी चेक करूयात की हा कोणत्या टाईपचा ट्रस आहे, त्याला म्हणतात स्टॅबिलिटी चेक।
ठिकाणी जॉइंट जे आहेत जे किती आहेत, वन ए जॉइंट, डी जॉइंट, सी जॉइंट, बी जॉइंट, चार जॉइंट आहेत. त्यानंतर रिएक्शन आर आहेत, तीन रिएक्शन आहेत, आर डी ए एक्स ए वाय. नंतर मेंबर किती आहेत, एम मेंबर किती आहेत, एक दोन तीन चार पाच, पाच मेंबर आहे. तर आपला जो फॉर्म्युला असतो एम इज इक्वल टू टू जे मायनस आर. सो एम आहे पाच, टू इंटू फोर मायनस रिएक्शन थ्री, सो इज इक्वल टू फोर इंटू टू एट मायनस थ्री फाईव्ह. सो हा कोणता ट्रस आहे, हा आहे फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह आहे म्हणजे कंडिशन फुलफिल होते, तर हा आहे परफेक्ट ट्रस. ओके, सो ही फर्स्ट स्टेप झाली. त्याच्यानंतर आपण एफबीडी काढली, तर एफबीडी नंतर आपण चेक केलं ट्रस कोणता आहे, परफेक्ट ट्रस आहे. तर आता आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल, आता समेशन मोमेंट घ्यायचं. समेशन मोमेंट ऍट ए इज इक्वल टू झिरो. आपण मोमेंट कसं घेतो, क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. ए पॉइंटला जर आपण मोमेंट घेतोय, तर आर डी हा अँटी क्लॉकवाईज चाललाय, फाईव्ह हा क्लॉकवाईज चाललाय. तर आपण आधी क्लॉकवाईज आले घेऊयात. क्लॉकवाईज आहे आपला फाईव्ह इंटू डिस्टन्स किती येणार, थ्री. मोमेंट कसं घ्यायचं असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंटची डेफिनेशन असते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फाईव्ह हा व्हर्टिकल फोर्स आहे, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार हॉरिझॉन्टल. आर डी हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार व्हर्टिकल. सो आर डी इंटू वन येईल. सो इथून आर डीची व्हॅल्यू भेटेल, आर डीची व्हॅल्यू येईल 15 किलो न्यूटन. ही झाली आपली आर डीची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला करायचं समेशन एफ वाय. समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो. समेशन एफ वाय कसं करतो आपण, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स एकच आहे ए वाय, अँड डाऊनवर्ड फोर्स पण एकच आहे 5 किलो न्यूटन. सो ए वायची व्हॅल्यू येईल 5 किलो न्यूटन. देन नेक्स्ट स्टेप, त्याच्यामध्ये आपल्याला करायचं समेशन एफ एक्स. समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे काय, हॉरिझॉन्टल फोर्स त्याला आपण घेतो. लेफ्ट फोर्स इज इक्वल टू राईट फोर्स. सो लेफ्ट साईडला फोर्स कोणताच नाही आहे, राईट साईडला आहे ए एक्स, अँड आर डी इज इक्वल टू झिरो. सो आर डी शल्य माहिती 15 आहे. सो ए एक्स इज इक्वल टू काय होईल, आर डी मायनस होईल, म्हणजेच मायनस 50 किलो न्यूटन. हा झाला आपला ए एक्स. ओके, सो आता नेक्स्ट स्टेपला आपल्या सगळ्या रिएक्शन, आपण तिन्ही पण रिएक्शन फाइंड आउट केल्या. फर्स्ट ऑफ ऑल आपण मोमेंट घेतलं, मोमेंट नंतर आपण एफ वाय केलं आणि एफ एक्स केलं. हे स्टेप प्रत्येक एक्झाम्पलला सेम राहणार. आता आपल्याला एक एक जॉईंट घ्यायचं आहे. सो आपण फर्स्ट जॉईंट घेऊयात, जॉईंट डी, डी पासून सुरुवात करूयात. जी ज्या ठिकाणी फोर्सेस कमी आहेत, तो जॉईंट जी डी ची एफबीडी कशी असेल, हा डी पॉइंट आहे, इकडे येईल फोर्स डी सी, असा येईल फोर्स ए डी. ए डी किंवा डी म्हणू शकतात, आणि हा आहे आर डी. सो समेशन जर एफ वाय केला आपण, एफ वाय इज इक्वल टू झिरो, तर आपल्याला फक्त एकच फोर्स दिसतो एफ ए डी इज इक्वल टू झिरो होईल. त्यानंतर समेशन एफ एक्स केलं, तर समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो जर केलं, तर आर डी प्लस एफ डी सी हे दोन्ही राईट साईडला चालले, लेफ्ट साईडला कोणताच फोर्स नाही, झिरो करतो मी. सो एफ डी सीची व्हॅल्यू किती येईल, मायनस आर डी, म्हणजे मायनस 50 किलो न्यूटन. हा झाला तुमचा एफ डी सी. त्यानंतर आपल्याला करायचं आहे नेक्स्ट जॉईंट, तो म्हणजे आपण जॉईंट ए घेऊयात. जॉईंट ए, आता जॉईंट ए ची एफबीडी कशी येणार, हा झाला फोर्स एफ ए बी. ए वाय हा ए पॉइंट, हा ए एक्स, हा फोर्स एफ ए डी, अँड हा इन्क्लाइंड फोर्स एफ ए सी. आता हा जो अँगल आहे तो कसा फाइंड आउट करणार तुम्ही, हा अँगल कसा फाइंड आउट करणार, सिंपल आहे. आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा यूज करावं लागेल. आपल्याला हायपोटेन्यूस माहित नाही आहे, सो आपण कसं करू शकतो,
कॉस साइन ने टैन टैन जर घेतलं काय असतो अपोजिट अपॉन ऍडजसंट अपोजिट साइड टू आहे ऍडजसंट साइड वन आहे सो टॅन इनवर्स टू बाय वन जर केला आपण तर काय आन्सर येईल टॅन इनवर्स टू डिवाइड बाय वन 63.43 हा अँगल येते 63.43 हा बट हा अँगल कोणता असणार आहे हा अँगल येते बट आपल्याला पाहिजे कोणता हा अँगल तर 90 मधून जर तो मायनस केला तर आपल्याला तो भेटेल किती आपल्याला तो भेटेल मायनस 90 जर केला आपण तर 26.556 भेटेल किंवा तुम्ही हा जर अँगल काढताय तुम्ही डायरेक्टली हा अँगल सुद्धा फाइंड आउट करू शकता त्यासाठी तुम्हाला थोडस कन्स्ट्रक्शन करावं लागेल इथे जर डॉटेड लाईन मारली ती ही झाली अपोजिट साइड वन म्हणजे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स अपोजिट साइड वन डिवाइड बाय ऍडजसंट साइड टू दॅट इज 26.56 हा झाला तुमचा अँगल आधी जर तुम्ही समेशन एफ वाय करा एफ एक्स करा तर आपण आधी काय करूयात समेशन एफ एक्स करूयात तर समेशन एफ एक्स जर केला आपण समेशन एफ एक्स इज इक्वल टू जर झिरो केला आपण तर एक्स ऍक्सिस ला फोर्सेस कोणत्या आहेत ए एक्स दिसतोय आपल्याला प्लस एफ ए बी एक आहे प्लस एफ ए सी कॉस 26.56 आहे इज इक्वल टू झिरो आता ए एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे मायनस 15 एफ ए बी माहिती आहे एफ ए बी आपण काढलं का एफ ए बी नाही एफ ए बी काढायचं आहे एफ ए सी माहिती आहे का नाही एफ ए सी पण माहित नाही सो याला असंच ठेवूयात देन समेशन एफ वाय करूयात समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो समेशन एफ वाय जर केलं तर आपल्याला भेटेल ए वाय इज इक्वल टू ए वाय अपवर्ड फोर्स एकटाच आहे डाऊनवर्ड फोर्सला एफ ए डी आहे प्लस एफ ए सी साईन 26.56 आहे एफ ए डी तर आपल्याला माहिती आहे झिरो आहे आपण झिरो काढलेली एफ ए डीची व्हॅल्यू या ठिकाणी सो एफ ए सी साईन 26.56 आता ए वाय ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 5 डिवाइड बाय साईन 26.56 होईल त्याच्याचा आन्सर येईल 11.18 सो एफ ए सी ची किती व्हॅल्यू आली एफ ए सी आली 11.18 किलोन्यूटन आता ही व्हॅल्यू आपल्याला वरच्या इक्वेशन मध्ये टाकावं लागेल एफेक्टच्या जेणेकरून आपल्याला एफ ए बी भेटेल आता मी काढलं जरा रफ करतोय एफ ए सी आला 11.18 ही जर व्हॅल्यू ऍड टाकली तर एक्स ची व्हॅल्यू किती होती आपली एक्स ची व्हॅल्यू होती मायनस 15 मायनस 15 प्लस एफ ए बी प्लस 11.18 कॉस 26.56 इज इक्वल टू झिरो सो एफ ए बी ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला येत ना एफ ए बी इक्वल टू 5 किलो न्यूटन एफ ए बी आता नेक्स्ट आपल्याला जॉईंट घ्यायचं आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर आपण जॉईंट बी बी घेऊ शकतो किंवा जॉईंट सी घेऊ शकतो आपल्या मनाने तर आपण जॉईंट घेऊयात बी तुम्ही सी पण घेऊ शकता बट सीला तीन फोर्स असतील बीला दोनच फोर्स आहेत सो आपण प्रिफर करूयात जॉईंट बी घ्यायचा सो हा झाला फोर्स ए बी अँड हा झाला फोर्स बी सी आता हा हा अँगल किती असणार आहे वापस 1/1 म्हणजे 45 असणार आहे इथपर्यंत टू आहे तिथपर्यंत किती असणार 1 असणार हा पण 1 आहे 45 डिग्री अँगल आहे सो इथे काय येणार एफ ए बी प्लस समेशन एफ एक्स जर केला आपण तर समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो जर केला एफ ए बी प्लस एफ बी सी कॉस
45 इज इक्वल टू 0, एफएबी ची वैल्यू आहे 5, एफएबी ची वैल्यू आहे 5, सो एफबीसी किती होणार, मायनस 5 डिवाइड बाय कॉस 45, म्हणजे एफबीसी ची जी आपली व्हॅल्यू येईल ती इज मायनस 5 अंडर रूट 2 किलोन्यूटन. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून पॉइंट मध्ये सुद्धा करू शकता. आता हे झाले आपले तीन जॉईंट आणि आपण सगळे मेंबर कव्हर झाले. आपण एडी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, डीसीची केली, एसीची केली, एबीची केली आणि बीसीची पण केली. सो लास्टला तुम्हाला एक चार्ट बनवायचा आहे. चार्ट कसा असेल तो सिरियल नंबर, त्यानंतर मेंबर, मॅग्निट्यूड इन किलोन्यूटन अँड नेचर. फॉर एक्झाम्पल इथे लिहितो मी बीसी आहे, बीसी मेंबर आहे, त्याचं मॅग्नेट्यूड आले मायनस 5 अंडर रूट 2. सो त्या ठिकाणी तुम्ही फक्त 5 अंडर रूट 2 लिहिणार, मायनस साईन लिहायचं नाही, मायनसच्या ऐवजी सी लिहायचा. ठीक आहे, टेन्शन अँड कॉम्प्रेशन. त्यानंतर सपोज दुसरा आहे एसी, तर एसीला कसं लिहिणार तुम्ही, 11.18 आहे अँड पॉझिटिव्ह आहे म्हणून टी लिहिणार. अशा प्रकारे सगळ्या मेंबरची एक चार्ट बनवायचा, त्या ठिकाणी रिॲक्शन लिहायचे आहे. ठीक आहे, रिॲक्शन ज्या आहेत त्या लिहायच्या नाही, फक्त मेंबर्स लिहायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सिम्पल आहे, फर्स्ट स्टेप आपण केला एफबीडी काढली, त्यानंतर रियालिटी चेक केली, स्टॅबिलिटी चेक केली की परफेक्ट रस आहे की कसा आहे, त्यानंतर मोमेंट घेतलं, एफ वाय घेतलं, एफ एक्स घेतला, त्यानंतर एक एक जॉईंट करत आपण व्हॅल्यू फाइंड आउट केले. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 3B क्वेश्चन आहे, केबल ए बी सी डी. हा केबल आहे सपोर्टेड, डीसी ची व्हॅल्यू दिली 0.75, डीबी ची व्हॅल्यू दिली 1.125, डिटरमाइन द कंपोनेंट रिएक्शन ऍट ए अँड मॅक्सिमम टेन्शन इन द केबल. ओके, कंपोनेंट रिएक्शन ए च्या काढायचे आहेत आणि मॅक्सिमम टेन्शन इन केबल विचारलं. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण एफबीडी काढणार. एफबीडी साठी आपण काय करतो, एफबीडी साठी आपण करतो रिएक्शन फाइंड काढून टाकतो आणि सॉरी सपोर्ट काढून टाकतो आणि रिएक्शन लावतो. जसं की आता हा डी आहे. आता केबल मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला दोन्ही पण रिएक्शन ज्या असतील त्या आउटसाइडला असतील, ओरिझेंटल अँड व्हर्टिकल दोन्ही पण अपवर्ड असतील. म्हणजे अशा प्रकारे येणार डी वाय, अशा प्रकारे येणार डी एक्स, इकडे येणार ए एक्स अँड इकडे येणार ए वाय. जरी एफबीडी तो ह्या जे व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या क्वेश्चन मध्ये दिलेल्या असतात, फिगर मध्ये दिलेले नसतात. सो क्वेश्चन चांगल्या प्रकारे रीड करा. सो मोमेंट ऍट ए काढणार तुम्ही, समेशन मोमेंट ऍट ए इज इक्वल टू 0, नेहमीप्रमाणे क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. सो ए पॉइंटला मोमेंट काढतोय, सो 30 आणि 22.5 हे जाणार क्लॉकवाईज अँड डीएक्स येणार नाही. का डीएक्स येणार नाही, कारण की त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे. सो डीवाय हा अँटी क्लॉकवाईज येतो. सो तुमचं इक्वेशन असं बनेल 30 × 2 + 22.5 × 4 = dy × 5. त्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं कॅल्सिवर तरी तुमचं जे आन्सर येईल ते जवळपास इथे बघा 30 × 2 डीवाय ची जी आपली व्हॅल्यू येईल ती येईल 30 व्हॅल्यू येते. येस, डीवाय ची व्हॅल्यू येते 30 किलो न्यूटन. त्यानंतर आपल्याला करायचं समेशन, त्यानंतर आपण करणार समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ते आपण करतो अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स दोन दिसत आहेत तुम्हाला ए वाय प्लस डी वाय, डाऊनवर्ड फोर्स दोन दिसत आहेत 30 + 22.5. सो ए वाय ची व्हॅल्यू काय येईल, यातनं मग 30 + 22.5 - 30 म्हणजे आपले जो ए वाय असणार आहे तो सिंपल 22.5 असणार आहे. जर तुम्ही फिगरला जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला समजेल की जे डाऊनवर्ड फोर्स आहे त्याच रिएक्शन वरती आलेला आहे.
ऑफ द अपोजिट वैल्यू। ठीक है, एवाई चलली भेटली। आता या दोघांमध्ये मोठा कोण आहे, डीवाय मोठा आहे का एवाय मोठा आहे? सो डीवाय मोठा आहे, डीवाय इज ग्रेटर दॅन एवाय। त्याआधी आपल्याला समेशन एपेक्स करायला पाहिजे। समेशन जर आपण एपेक्स केलं, एपेक्स इज इक्वल टू झिरो, तर आपल्याला समजेल की एक्स इज इक्वल टू डी एक्स असं आपला इक्वेशन बनेल, एक्स इज इक्वल टू डी एक्स। ठीक आहे, आता या दोघांमध्ये डीवाय एवाय मध्ये मोठा कोण आहे? डीवाय मोठा आहे, तर आपण त्या साइडचा एक पार्ट कन्सिडर करूयात, कन्सिडर अ पार्ट डी सी। डी सी पार्ट कन्सिडर केल्यानंतर, डी सी पार्ट कन्सिडर केल्यानंतर आपल्याला सी पॉइंटर मोमेंट घ्यायचे, सो समेशन मोमेंट सी इज इक्वल टू झिरो। तर काय इक्वेशन बनणार, डीवाय जाईल अँटी क्लॉकवाईज, डी एक्स जाईल क्लॉकवाईज, हा इकडे जाईल हा इकडे जाईल, सो डीवाय इंटू वन इज इक्वल टू डी एक्स इंटू 0.75 येईल। सो डीवायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, डीवायची व्हॅल्यू 30, 30 डिवाइड बाय 0.75 जर केलं आपण, 0.75 30 डिवाइड बाय 0.75, तर तुमचं जे आन्सर येते ते येते डीएक्स ची व्हॅल्यू येते, डीएक्स ची व्हॅल्यू येते 40 किलोन्यूटन, 40 किलोन्यूटन। तर ही व्हॅल्यू जी आपली आली डीएक्स म्हणजेच काय येतो, तो एक्स सुद्धा आहे, डीएक्स म्हणजे एक्स आहे, एक्स इज इक्वल टू 40 किलोन्यूटन। तर आपण रिएक्शन दोन्ही पॉईंटचे काढलेत, ए पॉईंटचे पण काढले, डी पॉईंटचे पण काढले, तर आपल्याला मॅक्सिमम टेन्शन विचारलंय। तर मॅक्सिमम टेन्शन कसं कोणत्या साईडला असणार, जसं की या ठिकाणी डीवाय मोठा आहे, सो टी मॅक्स पण डीवायचाच मोठा असणार, टी मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट डीएक्स स्क्वेअर प्लस डीवाय स्क्वेअर। सो डीएक्स ची व्हॅल्यू आहे 40 चा स्क्वेअर प्लस डीवाय ची व्हॅल्यू आहे 30 चा स्क्वेअर, तर हा किती होईल, 40 स्क्वेअर 40 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर होईल 50 किलोन्यूटन। हे झालं मॅक्सिमम टेन्शन आणि आपला क्वेश्चन आहे ते संपलाय। अशाच टाईपचा क्वेश्चन हा या एक्झामला पण येण्याची चान्सेस आहेत, कारण की लास्ट टाइम थोडासा हार्ड क्वेश्चन आला होता, सो यावेळेस इझी येईल। अँड आता आणखीन एक सांगेल मी की यासोबत आणखीन एक क्वेश्चन असतो फ्रेमचा, बट फ्रेमवर हा थेअरी क्वेश्चन येतो, त्याच्यामध्ये टू टू फोर्स मेंबर अँड मल्टी फोर्स मेंबर हा एक क्वेश्चन आहे जो खूप वेळा रिपीट झालेला आहे, देन टाइप्स ऑफ ट्रस्ट तो एक क्वेश्चन आहे तो खूप वेळा रिपीट झालेला आहे। माझं असं सजेशन आहे तुम्हाला, क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला जॉईंट मेथडचा ट्रस येणार, केबल येणार आणि एक थेरी येणार। तर यामध्ये जर काही हार्ड वाटला तुम्हाला, तर तुम्ही क्वेश्चन 4 मधला केबल जर इझी वाटतं तर तो सॉल्व करा, थेरी क्वेश्चन सॉल्व करा। म्हणजे तुमचं इंटेन्शन हे पाहिजे, तुमचं टार्गेट हे पाहिजे की एका युनिटमध्ये दोन परफेक्ट आन्सर आले पाहिजे आपल्याला, तिसरा अटेम्प्ट नाही झाला तरी चालेल, ठीक आहे, बट दोन परफेक्ट आन्सर आले पाहिजे। सो अशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन करा। तर आपण नेक्स्ट क्वेश्चनला, आपला क्वेश्चन आहे 4A, क्वेश्चन 4A हा सेक्शन मेथडचा असतो अँड सेम फिगर राहते त्याला क्वेश्चन 3A ची। सो हा असा क्वेश्चन आहे, आपल्याला फोर्स ए बी ए सी अँड डी सी, म्हणजे ए बी ए सी अँड डी सी हे पॉईंट करायला सांगितले, सो आपण इथनं हा असा कट करणार अँड मग इकडे हा असा फोर्स येईल आपला एफ ए सी अँगल थिटा, हा हा फोर्स असणार एफ डी सी, हा फोर्स असणार एफ ए बी। सो आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करणार, समेशन मोमेंट ऍट ए इज इक्वल टू झिरो घेणार। मोमेंट ऍट ए जर घेतलं आपण इथं, इथे जर मोमेंट घेतलं तर काय फाइंड होईल आपल्याला, 5 इंटू हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, 3 आहे, हा क्लॉकवाईज चाललाय, प्लस एफ डी सी इंटू हे डिस्टन्स आहे 1 अँड एफ ए सी चा थेटा जर अँगल काढला तर ते 0 सांगणार आहे दोन्ही साईडने, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, म्हणून ते इज इक्वल टू आपण 0 करूयात। सो एफ डी सी ची व्हॅल्यू किती येईल आपल्याला इथं, एफ डी सी ची व्हॅल्यू होती -50 किलो न्यूटन। ही झाली आपली एफ डी सी ची व्हॅल्यू। सिम्पल आपण काय केलंय, मोमेंट काढलंय ऍट ए, त्यानंतर आपल्याला मोमेंट ऍट सी काढायचं, मोमेंट ऍट सी समेशन मोमेंट ऍट सी इज इक्वल टू 0। जर सी वर जर मोमेंट काढला तर दोन फोर्स येतात आपल्याकडे, एफ ए बी एक येतोय,
हा चालला आहे अँटी क्लॉकवाईज, एफ ए बी इंटू हे डिस्टन्स वन आहे व्हर्टिकल डिस्टन्स इज इक्वल टू फाईव्ह फाईव्ह इंटू आता हे डिस्टन्स किती आहे, हे पण वन आहे, हे पण डिस्टन्स वन आहे कारण ओवरती तीन दिलेलं आहे. तो एफ ए बी ची जी व्हॅल्यू येईल आपली, एफ ए बी ची व्हॅल्यू येते 5 किलो न्यूटन. हा झाला एफ ए बी. त्यानंतर समेशन जर आपण एफ वाय केलं, एफ वाय इज इक्वल टू 0, तर आपल्याला व्हर्टिकल फोर्स मध्ये काय काय दिसतंय बरं, आपल्याला दिसतोय अपवर्ड मध्ये एफ ए सी साईन थिटा. आलं जर आपण रिझल्ट केला तर हा एफ ए सी साईन थिटा होईल, हा एफ ए सी कॉस थिटा होईल. एफ ए सी साईन थिटा इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स 5 दिसतोय. आपण एफ वाय कसं करतो, अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड. सो एफ ए सी ची व्हॅल्यू आपल्याला माहितीये का नाही माहितीये, थिटा आपण फाइंड आउट करू शकतो. तो इथे 26, थिटा कसा फाइंड आउट करणार, टॅन इनवर्स अपोजिट साइड 1 डिवाइड बाय एडजेसंट 2, थिटा इनवर्स 26 पॉइंट. तो एक्झॅक्टली येतो 26.56 थिटा. त्या ठिकाणी व्हॅल्यू टाका, एफ ए सी इज इक्वल टू 5 डिवाइड बाय साइन 26.56. तुमचा आन्सर येईल 11.18 किलो न्यूटन टेन्शन मध्ये. सो हा झाला सेक्शन मेथडचा, बट सेक्शन मेथडचा सॉल्व करताना भरपूर प्रॉब्लेम येतात, कुठून कसं मुवमेंट घ्यायचं. सो मी सजेस्ट करेल तुम्हाला जॉईंट मेथडने, तुम्ही जॉईंट मेथडचा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. यामध्ये आता दुसरा क्वेश्चन आहे तो आपण पाहूया. स्टेप आपले काय येईल, नेहमीप्रमाणे आपण एफबीडी काढणार, सपोर्ट हटवणार आणि त्याच्याऐवजी रिॲक्शन लावणार. केबलमध्ये रिॲक्शन कशा असतात, ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आउटसाइड अँड अपवर्ड रिॲक्शन असतात, जसं की इकडे येईल डी एक्स, इकडे येईल डी वाय, या साईडला येईल ए एक्स, अपवर्ड येईल ए वाय. सो समेशन मोमेंट ऍट ए घ्यायचा फर्स्ट ऑफ ऑल. नेहमीप्रमाणे क्लॉकवाईज इज इक्वल टू अँटी क्लॉकवाईज. सो 6 इंटू ते येईल 3 प्लस 10 इंटू येईल 6 इज इक्वल टू डी वाय इंटू येईल 10. सो जर हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 18 प्लस 60 1.8 प्लस 6 7.8 तुमचं जे आन्सर येईल डीवायचं आन्सर ते येईल 7.8 किलो न्यूटन. त्यानंतर आपण समेशन एफ वाय करणार, एफ वाय इज इक्वल टू 0. त्यामध्ये अपवर्ड फोर्स कोणता दिसतो आपल्याला, ए वाय प्लस डी वाय इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स 6 प्लस 10. सो 16 मधून जर 7.8 गेले तर 8.2 राहतो. सो ए वाय येईल 8.2 किलो न्यूटन. एवाय ची व्हॅल्यू भेटली, डीवाय ची व्हॅल्यू भेटली. त्यानंतर समेशन एफ एक्स करायचं, एफ एक्स इज इक्वल टू 0, लेफ्ट इज इक्वल टू राईट, दॅट इज ए एक्स इज इक्वल टू आपल्याला येईल डी एक्स, हे इक्वेशन भेटेल. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं, या दोघांमध्ये मोठा कोण आहे, एवाय अँड डीवाय मध्ये, एवाय अँड डीवाय मध्ये एवाय मोठा आहे, एवाय इज ग्रेटर दॅन डीवाय. सो आपण इकडल्या साईडनं ए बी पार्ट कन्सिडर करणार, कन्सिडर पार्ट ए बी. बी पॉइंटला जर मोमेंट घेतलं, समेशन ऍट बी इज इक्वल टू 0, सो ए एक्स इंटू ए एक्स इंटू इल 1.8 इज इक्वल टू ए वाय इंटू इल 3. सो ए वाय ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 8.2 इंटू 3. सो हा 1.8 इकडे जाईल डिवाइडला, किती होईल ते 1.8 into 3 divided by 1.8 13.66. सो एक्स चं आन्सर येतं 13.66, म्हणजे त्याला आपण 67 किलो न्यूटन लिहू शकतो. ठीक आहे, सो आपल्याला मॅक्सिमम टेन्शन विचारलंय. सो मॅक्सिमम टेन्शन डेफिनेटली कुठं असणार आहे, ए पॉइंटला असणार आहे, कारण की ए वाय मोठा आहे. सो ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर ह्या व्हॅल्यू जर आपण टाकल्या तर आपलं जे आन्सर येतं ते जवळपास येतं मॅक्सिमम टेन्शनचं आन्सर
अंडर रूट 13.67 स्क्वायर प्लस 8.2 स्क्वायर 15.94 किलोन्यूटन हा झाला टी मॅक्स. आणि तुम्हाला एच सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर ती कशी करणार? एच सी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? तर मी सिंपल इकडे लिहितो बघा, एच सी कसा फाइंड आउट करणार? हा थेटा अँगल असतो, तो डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू एच सी अपॉन 4. तो डी वाय ची व्हॅल्यू माहिती आहे, डी वाय ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 7.8, एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे 13.67, डी एक्स ची व्हॅल्यू सॉरी, एवढं ए एक्स अँड डी एक्स काय दोन्ही पण काय सेम आहे. ठीक आहे, इंटू जर 4 केला आपण तर 2.28 एच सी ची व्हॅल्यू होती 2.28 मीटर. तो अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सिंपल आहे, केवल जस्ट मोमेंट एफ वाय एफ एक्स घेतील, एक पार्ट कन्स जो मोठा आहे त्या साईडचा एक पार्ट कन्सिडर करून मोमेंट घेतलाय. सो या ठिकाणी जर तीन फोर्स असते, आता एक गोष्ट समजून घ्या इम्पॉर्टंट, या ठिकाणी जर आणखीन एखादा फोर्स असता तर मी ए बी आणि ई हा तीन पार्ट कन्सिडर केले. सपोज ए मोठा असता तर हे तीन पार्ट कन्सिडर केले, इथं दोनच फोर्स आहेत म्हणून ए आणि बी कन्सिडर केला असता. जर तीन फोर्स असते असे तर ए बी ई कन्सिडर केला असतं. सो हा थोडासा कन्सेप्ट समजून घ्या. तो अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं. तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.